सोयगाव तहसील कार्यालयाच्या पथकाने केलेल्या पंचनाम्यांमध्ये पंचायत समिती कार्यालयामध्ये 12 कर्मचाऱ्यांपैकी केवळ 3 कर्मचारी हजर होते तर उर्वरित सर्व स्वाक्षरी करून फरार असल्याचं आढळून आलं तर 5 कर्मचारी चक्क गटविकास अधिकाऱ्यांसोबत औरंगाबादला असल्याचे पंचनाम्याच्या आधारे निष्पन्न झालंय. सोयगाव पंचायत समिती कार्यालयात काल सोयगावपासून 60 किलोमीटरवर असलेल्या उप्पलखेडा या गावातून आणि घोसल्यातून काही नागरिक शासकीय कामासाठी आले असता त्या ठिकाणी या नागरिकांना एकही कर्मचारी टेबलावर आढळून आला नव्हता. त्यामुळे या संतप्त नागरिकांनी तहसील कार्यालयात केलेल्या तोंडी सूचनेवरून निवासी नायब तहसीलदार गोरखनाथ सुरे यांच्या पथकाने पंचायत समिती कार्यालयाचा पंचनामा केला. यामध्ये 3 कर्मचारी हजर तर उर्वरित सगळ्याच विभागाच्या कर्मचाऱ्यांची हजेरी रजिस्टरवर स्वाक्षरी करून कार्यालयातून दांडी मारल्याचं निष्पन्न झालं. दरम्यान बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी आणि इतर कर्मचाऱ्यांनी सोयीस्करपणे दौरे दाखविले तर गटविकास अधिकारी प्रकाश नाईक हे औरंगाबाद येथील बैठकीला गेले. मात्र त्यांच्या सोबत चक्क 5 कर्मचारी घेऊन गेले जे पंचनाम्यात नमूद आहे. पंचनाम्याचा अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विकास मीना यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पाठवण्यात येणार असल्याचे पंचनामा पथक प्रमुख गोरखनाथ सुरे यांनी सांगितले.